आम्ही आलो आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आई पप्पांची औरंगाबाद मधलं MH20 मध्ये. बघूया कसं होतं. राईटला आज आहे 10 डिसेंबर 2021 आणि माझ्या आई पप्पांची ॲनिव्हर्सरी आज 31. सो मी आज त्यांना सरप्राईज देणार आहे. त्यांना काहीच माहीत नाही की असं मी काही अरेंजमेंट केली आहे त्यांच्यासाठी. सो बघू त्यांना हे सरप्राईज कसं वाटतं. अजून गेस्ट आले नाही. मी सध्या माझा भाऊ आणि मी दोघंच आहे. बाकीचे येतील आणि बघू आई पप्पांना सरप्राईज कसं वाटतं आणि त्यांची रिॲक्शन आपण कॅप्चर करू. आई पप्पांसाठी ही गोष्ट सरप्राईज आहे. त्यांना माहीत नाही आम्ही कुठे चाललो आहे आणि कोण कोण त्यांना विश करायला हॉटेलमध्ये आले आहेत. मी चाललो आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. मी पप्पा आणि आई. आई पप्पांना काहीच आयडिया नाही आता पुढे काय होणार आहे. मी त्यांना बेसिक आयडिया दिली आहे की आपण एक डिनर करायला चाललो आणि ज्याला 4-5 जण आपण फॅमिली मेंबर्स जाणार आहोत. सरळ जायचं सर आमच्या कोणाची पार्टी. राईटला माझा प्लॅन फायनली सक्सेसफुल झाला. आई आणि पप्पा दोघंही शॉक्ड होते. सगळ्या फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्सला बघून त्यांच्या की सगळे त्यांना विश करायला आले. त्यांना काहीच आयडिया नव्हती की असं काही होईल म्हणून. त्यांना एक्सपेक्टेड होतं 4-5 लोक असतील पण एवढं सगळं बघून खरंच ते भारावून गेले. आई तिथेच इमोशनल झाली. पप्पा पण झाले होते पण त्यांनी त्यांच्या अश्रूंवर कंट्रोल केलं. आणि हेच माझं गिफ्ट होतं या दिवशीचं. मी वजाबाकी काटकोण त्रिकोण जागेवरच ठेवून मनातील द्वेष फेकून देऊन जगावते तुमच्यासारखं गोल गोल गिरकी घेत आनंदाने आणि खूप खूप शुभेच्छा. कविता थँक्यू. मी आता म्हणजे हा ॲक्च्युली प्लॅन जो होता तो 25th anniversaryलाच केला होता मी. बट तो एक्झिक्यूट झाला नाही नीट आणि त्यावेळेस माझ्याकडे बजेट पण नव्हतं. त्यामुळे मी गरिबी केला होता तो घरीच. त्यांना त्या
ऍक्च्युली गुड्डीताईचं लग्न होतं आणि ते रात्री आले आणि मी सरप्राईज प्लॅन केलं होतं तसं घरीच घरच्या घरीच केलं. सो आता एक्झिक्यूट होतंय, खूप छान वाटतंय. तुम्ही सगळे आहात त्याचे साक्षीदार, त्यामुळे लक्षात राहील आता कायम. सो मी पहिले दोघांचे अभिनंदन करतो की त्यांनी 31 वर्ष सोबत काढले. मेन म्हणजे आईचं, कारण तिन्ही पप्पांना झेलं खूप की सर्व फॅमिलीकडनं आला एक आवाज कारण खूप माझ्या पप्पांसोबत राहणं म्हणजे खूप कसरत आहे मोठी. त्यांना नेहमी म्हणतो जर तुमचे कोणी रूममेट असते किंवा मी जरी असलो असतो पळून गेलो असतो रात्री, कारण ते खूप स्वभावाने शांत आहे. त्यामुळे आणि शांत लोक मला जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे शांत लोक मला बिलकुल आवडत नाही आणि मी काही विसरू नये म्हणून मी हे लिहून आणलेलं. तर पप्पा म्हणजे माझे साधे भोळे आहेत म्हणजे खरंच आहे आणि वागतात पण कधी कधी. आता पण त्यांना फोन आला गाडीत येताना, त्यांना काही माहीत नव्हतं, एकदा ते मला शिव्या घालत होते किती वेळ झालं, कारण ते एकदम एखाद्या सिरियल सारखे आहेत. 7 म्हणजे 7 लाच त्यांचं तयार असतं, अर्धा तास आधीच ते रेडी होऊन बसतात आणि मी त्यांना एवढा वेट करायला लावला, त्याच्यामुळे खूप शिव्या खात होतो मी रस्त्यावर. त्यांना कॉल आला, त्यांनी हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणायच्यात, हॅलो थँक्यू थँक्यू. म्हणजे मी गाडी चालवत होतो, मी त्यांच्याकडे लांब म्हणतो त्या त्यांना घेत. म्हणजे ते म्हणजे वडिलांचं नातं असण्यापेक्षा ते माझे भावासारखेच आहेत, लहान मोठे वागत असतात. म्हणजे मी काही करत असतो त्यांना असं जर काही केलं पकडलं वगैरे तर आई म्हणते नाही नाही सोड त्यांना जाऊ दे. म्हणजे जसं लहान मुलगा म्हणजे लहान भावाला जसं सांगते तसं आई मला सांगते, त्यामुळे आई सगळ्यात समजूत आहे आमच्या दोघांमध्ये. आणि सर्व ते फॅमिलीचा राग हा क्रिकेट गेम सारखाच आहे, अनप्रेडिक्टेबल आहे, त्याला कधी कधी येईल बाहेर काहीच सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये पण संपते, एक लिमिटेड ओव्हर असते पण ही अनलिमिटेड टेस्ट आहे, हे कधीच संपणार नाही. आणि मी सॉरी हा तेच की मी पप्पांना ते पण म्हणतो की मी जर तुमची बायको असलो असतो तर पळून गेलो असतो, कारण हा तेच ना आई खूप चांगला संसार करते आणि चालूच आहे. आणि पप्पा माझे म्हणजे कुणाला माहीत नसेल असे हे हिडन टॅलेंट आहे पप्पांचं, की पप्पा हे खूप अतिशय प्रेमळ आहे, फक्त त्यांच्या दाखवण्याच्या पद्धती जरा थोड्याशा अतरंगी आहेत. म्हणजे एक मी एक किस्सा सांगतो, मला एकदा असंच काहीतरी आमचं वादावाद झाली तर मी म्हटलं मी दूध पिणार नाही, त्याच्यामुळे मी माझ्या रूममध्ये जाऊन लॉक करून बसलो मी स्वतःला. तर पप्पा आले जोरजोरात दरवाजा वाजवू लागले, म्हणे की बेटा दूध पिऊन घे नाही तर मुसकट फोडेल. बट लास्टचे वर्ड खूप होते तर ते म्हणजे त्यांनी मला असं कॉलरला पकडून दूध पिऊ घातलं. तर हा प्रेमळपणाचाच एक टाईप आहे जो की त्यांचा आहे. आणि म्हणजे तेच मेन होतं की बाबा त्यांना दूध पिऊ घालायचं होतं ते कसं पण, तर ते सौम्य भाषेत पण सांगता आलं असतं. तर माझे पप्पा खूप लाजरे पण आहेत, तुम्हाला कोणाला माहित नसेल तर बघा ते खूप लाजतात ते भयानक. म्हणजे माझ्या विशेष म्हणजे माझ्या मैत्रिणींसोबत तर बापरे बाप. आई आम्ही असंच घरी होम मिनिस्टर खेळत होतो, आईला सगळं क्लू पण मी सांगितलं होतं, इथं लपवलं तिथं लपवलं, तरी आई असं वेंदळासारखं करत होती. आईला विचारलं यांचा स्वभाव कसा, आई म्हणते दिवातल्या वाती सारखा शांत आहे, फक्त हिने सांगितलं की वारं खूप 24 तास चालू असत. तर तेच पण किती रागवलं तरी लगेच शांत होतात आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट केलाय, कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. आणि म्हणून मी आता या स्टेजला आहे आणि नेहमीच प्रत्येक कामात त्यांनी माझी साथ दिली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. आता तुला असं आई आईबद्दल काय बोलू, आई म्हणजे माझ्यासाठी देवाचं रूप आहे खरंच, कारण किती कौतुक केलं तरी कमी तिचं. मी आईला सतत मजामध्येच बोलत असतो, मी कधी सिरियस टॉपिकवर तिला असं पण बोललो तरी मी मजामध्येच घेतो, कारण मला ती हसलेली आवडते आणि जे जोक्स माझ्यात आलेले ते तिच्याकडून येतात. तिचे जोक्स म्हणजे डायरेक्ट काय म्हणतात त्याला आउट ऑफ द बॉक्स असतात, काही पण बोलते ती. आत्ताच एक असं स्थळ बघायचं कसं चालू होतं की असं असं असं, मी म्हणलं आई तिला हॉबी नसेल काही नाही, तिच्या चेहऱ्यावर वाटत नाही. आई म्हणते की लग्न करून घेऊ मग तिला हॉबी करू म्हणते.
म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकली की लग्नानंतर हॉबी करून घेत असतात आणि तुम्हाला कुठे माहित असेल मिळत असेल तर मला प्लीज सांगा. क्लासेस हॉबीचे क्लासेस आहे आता मी तिला खूप हसवतो विशेष म्हणजे तेवढेच मी जसं म्हटलं तसं तिच्या जोक्स मी पण हसतो तेवढाच. आणि पण मी खूप भारी कविता केली होती ज्यावेळेस 25th ऍनिव्हर्सरी होती. ऍक्च्युली मी त्या शिफ्टिंग मुळे पुण्याला गेलो आणि ती वही मला काही सापडलीच नाही काल. त्यामुळे आता मला जी आवडती कविता मी आईसाठी म्हणू इच्छितो. ती ऍक्च्युली मी ऍड एजन्सीसाठी पण मी दिली होती तर ती पण सिलेक्ट झाली होती बट मला तो मेल पण नाही सापडला आणि कविता पण नाही सापडली. सो मी आता मला आवडलेली आईसाठी एक कविता करतो. मी कोणत्या शब्दात सांगू आई तू माझ्यासाठी काय भुकेल्या जीवाचा मायेचा घास तू वेदनेनंतर माझी पहिली हाक तू आणि माझा प्रगाढ विश्वास तू हृदयाच्या स्पंदनातील माझा प्रत्येक श्वास तू जीवनातील माझ्या सुखाची बाग तू कधी माझी रागात सूर्याची आग तू अंधारालाही दूर करणारा प्रकाश तू माझी मायेची धरती आणि छायेचा आकाश तू मायेचा पावसाचा ओलावा तू जीवनी सुखाचा गारवा तू आई दूध रूपी अमृताचा गोडवा तू आणि शेवटच्या क्षणापर्यंत खुशीतील विसावा तू. आई थँक यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आई पप्पांचा प्रवास खूप कठीण होता कारण ते ज्या लेवलवर इथपर्यंत आलेले त्यासाठी मला म्हणजे त्यांचे खूप आभार. मला अशी मला असं आयुष्य दिलं सगळ्यांना चांगलं सगळे कुटुंब एवढं सगळं मित्रमंडळी पण चांगली मला मिळाली त्यांच्यामुळे आणि मी त्यांच्यामुळे खूप रिस्पेक्ट करतो ज्या त्या कंडिशन मधून आलेत आणि इथपर्यंत आलेत ते त्यांचे मी खरंच दाद देतो आणि माझा प्रयत्नही असेल की मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेन आणि दोघांना परत एकदा आईला जास्त पप्पांना 21 वर्ष सांभाळल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 5 दिवस तिला उपवास असतात कुठल्या गोष्टीचा कंटाळा नाही आळस नाही. ह्या प्रकारचं कौतुक करणं याच्यासारखं दुसरं जगात सुख नाही आणि परत मी खूप मोठी संधी साधली लग्न व्हायच्या आधी हे सगळं करून घेतलं. म्हणजे मकरांची खेचायचं जर काही असेल तर ते सगळं गारखेड्यात होत. म्हणजे संस्कार सगळ्या मुलांना वाचले तर प्रत्येकाने आपल्या प्रत्येकाच्या आई वडिलांचा असं जर क्षण साजरा केला तर आई वडिलांना किती आनंद होईल याची आपण कल्पना करू शकत नाही. कारण ज्यावेळेस आतमध्ये येताना हे सगळं यांनी पाहिलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे आयुष्यात जे काय त्यांना कमवायचं होतं ते त्यांनी पराच्या रूपानं नाते नसणारे मगरन काका यांना दोघांना 31व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. म्हणजे त्यांना कंपनीत पण लोकांना अनुभव येत असत त्यांचा ते त्यांच्याजवळ राहतात जे त्यांच्याजवळ राहतात त्यांनाच कळतं ते कसे पण म्हणजे कसं त्यांचं वागणं असं फास्ट आहे तितकीच मी मंद. म्हणजे आमची एवढी वृद्ध जोडी असल्यामुळे थोडस आणि माझ्यासारखाच पराग झाला. मी म्हटलं पराग हा गुण तू माझा नव्हता घ्यायला पाहिजे हा पप्पाचा गुण तू घ्यायला पाहिजे. ते कधी अर्धा तास सावरून बसलेले असतात आणि मी 1 तासात निघते त्याच्यामुळे त्यांची खूप चिडचिड होती. तरी पण त्यांनी असं माझ्या लग्न झाल्यापासून मला हे 3 नावं ठेवलेले ते सगळ्यांना माहिती आमच्या नातेवाईकामध्ये. सकाळी मी चंचला असते नंतर आपली मंद मुर्दा मी म्हटलं मुर्दा हा मंदच असतो म्हणजे मंद नाही चंट नाही मुर्दा तर मुर्दाच असतो. अशी होती माझ्या आई वडिलांची 31st ऍनिव्हर्सरी जी की फुल्ली सरप्राईज होती त्यांच्यासाठी.
आणि हे सरप्राईज बघून त्यांचे डोळे इतके पाणावले, तेच माझ्यासाठी खरं रिटर्न गिफ्ट होतं. म्हणतात ना, रिअल हॅपीनेस लाईज इन गिव्हिंग, नॉट इन गेटिंग. सो एक छोटासा माझ्याकडून प्रयत्न होता त्यांना ही सरप्राईज पार्टी द्यायचा. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की हे सरप्राईज तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद.